मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी पदवीधरांना नोकरीची संधी आहे. मित्रांनो, एकूण रुपये 30,000 प्रतिमहिना एवढा पगार या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुणे, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी ही नोकरीची संधी आहे. मित्रांनो, याबाबतीत अगदी डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ. बघ मित्रांनो, या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम अंतर्गत या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट ऑन क्रॉप डायव्हर्सिफिकेशन या प्रोजेक्ट अंतर्गत यंग प्रोफेशनल वन यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती आहे. मित्रांनो, 22 जुलै ही शेवटची तारीख आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करण्यासाठी. ओके मित्रांनो, या ठिकाणी सोलापूर, सांगली आणि पुणे या ठिकाणी एक एक अशा एकूण 3 पोस्ट आहेत. क्वालिफिकेशन आहे BSc ॲग्रिकल्चर. ओके, एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला कम्प्युटरचा आणि तांत्रिक कौशल्य असलं पाहिजे, तर त्याचबरोबर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कचा अनुभव असला पाहिजे. 29,000 रुपये प्रति महिना एवढा पगार तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. ओके, आता यानंतर तुम्हाला तुमची जी निवड आहे ती निवड कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यात येणार आहे आणि तुम्हाला 30,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी पेमेंट असणार आहे. बघा, कॅन्डिडेट्सला जी काही ड्युटी करायची आहे ती बघा, कलेक्ट डेटा फ्रॉम फार्मर्स फील्ड, मेक बेसलाईन सर्व्हे ऑफ इच सिलेक्टेड फार्मर्स, एंट्री ऑफ ऑनलाईन डेटा, इम्पॅक्ट अनालिसिस ऑफ इंटरव्हेन्शन ब्लॉक अँड सो ऑल्सो कंडक्ट व्हेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑन फार्मर्स फील्ड. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन डेटा कलेक्ट करणं, त्याचबरोबर सर्वे करणं, तसेच शेतकऱ्यांची ट्रेनिंग घेणं, तसेच जो डेटा आहे तो डेटाचा ॲनालिसिस करणं, हे सर्व कामं या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत. ओके, आता या ठिकाणी बघा, YP1 म्हणजे यंग प्रोफेशनल वन विल डिव्होट देअर होल टाईम टू द असाइनमेंट टू गिव्हन टू देम अँड दे विल नॉट बी अलाउड टू ॲक्सेप्ट ऑर होल्ड अनदर अपॉइंटमेंट पेड ऑर अदरवाईज डुरिंग दॅट पिरियड. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकदा जॉब लागल्यानंतर तुम्ही दुसरी कोणतीच नोकरी करू शकणार नाही, तुम्ही फुल टाईम या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेशन करायचं आहे ते ॲप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघूयात. बघा, या ठिकाणी पोस्ट अप्लाइड फॉर यंग प्रोफेशनल वन, तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे पुणे, सांगली किंवा सोलापूर, या तिन्हीपैकी एक तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे. ओके, असा हा एकदम सिम्पल साधा फॉर्म आहे. 10वी 12वीचे मार्क्स आहेत, बॅचलरचे मार्क आहेत, मास्टर डिग्रीचे मार्क आहेत, MSc IT चे मार्क आहेत किंवा इतर कोणते असेल तर ते मार्क्स आहेत. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स देखील इथे टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला याची PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. आणि मित्रांनो, हा जो फॉर्म आहे, हा भरलेला फॉर्म तुम्हाला जो ॲड्रेस आहे तो या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे. बघा, चीफ ॲग्रोनॉमिस्ट AICRP ऑन IFS MPKV राहुरी. ओके, या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. धन्यवाद.